तर तिकडे धारूर तालुक्यातही पावसाचा फटका कापूस पिकाला बसला आहे. धारूर तालुक्यामध्ये जवळपास 23,000 हेक्टरवरती कपाशीची लागवड झालेली आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं बळीराजा शेतकरी पुरता हतबल झालाय. या पावसामुळं या पिकाचं कापसाच्या पूर्ण नुकसान झालेलं आहे. कापसाला कर फुटत आहेत. पाऊस अशा वेळी पडलाय की ज्यावेळेस कापूस फुटणार आहे. कापूस फुटताना पाऊस पडल्यामुळं सगळा कापूस भिजून गेला आहे. दिवाळीत कसतरी वाटत होतं की या कापसामुळं काहीतरी सहकार्य होईल, पण काहीच सहकार्य झालेलं नाही. पाऊस पडल्यामुळं कापसाचं हे नुकसान झालंय. पहिलं तर काय पाऊस नसल्यामुळं सोयाबीन गेल्या आणि हे येऊन बी समजा नुकसान झालं. समजा लाल्या फिरा पडला, समजा हे झालंय. काय शासनाने येऊन फक्त एवढं पंचनामे करावं होतं आणि शेतकऱ्याला काही मदत फिरत एवढी करावी. पांढरं सोनं म्हणून या ठिकाणी धारूर तालुक्यामध्ये कापसाची फार मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते आणि सुरुवातीच्या झालेल्या कमी पावसामुळे या ठिकाणी सोयाबीनचं पीक हे अक्षरशः वाया गेलेलं होतं आणि जी मदार होती या पांढऱ्या सोन्यावर होती, म्हणजेच कापसावर होती शेतकऱ्यांची. मात्र पदवीचा अतिनोद झालेल्या पावसामुळे या ठिकाणी कापसाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यातून सध्या या ठिकाणी शासनाने पंचनामे करून याची मदत भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी वर्गातून होत आहे. एएम न्यूजसाठी मी हरिभाऊ मोरे, केलेला.